दरम्यान राज्यातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार होती, मात्र ती आता उद्यावर ढकलण्यात आलेली आहे. मात्र आज कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय घडलं, नेमके दोन्ही बाजूने काय युक्तिवाद करण्यात आलेले आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहोत. राज्यातील सत्ता संघर्षावर आता सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. एकूण 5 याचिकांवर उद्या सुनावणी होणार आहे. आज कोर्टात शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. लेखी युक्तिवादातील भाषेतून आम्हाला कायदेशीर मुद्दे समजण्यास अडचण होत असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. मुद्दे स्पष्ट होत नसतील तर सुधारित युक्तिवाद द्या असं सुप्रीम कोर्टानं हरीश साळवे यांना सांगितलं. आमचा जो युक्तिवाद आहे तो व्यवस्थितपणानं न्यायमूर्तींसमोर मांडलेला आहे. न्यायमूर्तींनी ह्या सगळ्या मुद्द्यांची दखल घेतलेली आहे. समोरच्या बाजूनी सुद्धा त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये समोरच्या बाजूचे जे वकील आहेत त्यांना सर्वोच्च न्यायालयानं त्यांचे मुद्दे लिखित स्वरूपात द्यायला सांगितलेले आहे. त्यामुळे आता हे विधानसभेकडे किंवा अध्यक्षांकडे प्रकरण जात नाही ह्याचा निकाल. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ बोलतायत, थेट जाऊया. इम्पोर्ट बंद करा, रेल्वेचे रॅक्स द्या, कंटेनर्स नाही आहेत, त्या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या कानावर आम्ही टाकून त्यांना सांगू. याच्यामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता. शेकडोने प्रश्न आहेत पण मंत्रिमंडळ फक्त दोघांचे कार्य, विस्ताराचा काही पत्ता लागत नाही, या संदर्भात काही विचारणा केली की नाही? आम्ही त्यांना कसं काय आम्ही विचारणार? आम्ही म्हणत बरोबर की ठीक आहे, तुम्ही दोघे आहात, आम्हाला काय तर दोघांनी प्रश्न सोडवलं. तर राष्ट्रवादीचे नेते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते आणि विविध विषयांवर त्यांनी ही बैठक पार पडली. खरं तर विविध मागण्या त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केलेल्या आहेत, त्यामुळे आता नेमकी बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते देखील पाहणार आहोत. दरम्यान आज जो निकाल आला किंवा सुप्रीम कोर्टात उद्या जे काही घडणार आहे त्यावर अनिल देसाई यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात. सदस्यांचे थेट प्रश्न विचारूया आपण. अनिल देसाई जी, आपण पूर्ण सुनावणी ऐकली, या सुनावणी दरम्यान आपल्याला काय प्रमुख मुद्दे आठवले? आज विधिज्ञ आणि आपल्या पक्षातर्फेचे जे वकील आहेत कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांनी आणि देवदत्त कामत यांनी फार प्रभावीपणे सगळे मुद्दे मांडले आणि हे आर्ग्युमेंट आता उद्या हे जाईल, कारण समोरच्या प्रतिपक्षाच्या याच्यामधनं जी काही आर्ग्युमेंट्स येत होती त्याला सर्वोच्च न्यायाधीशांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी, सरन्यायाधीशांनी त्याबद्दल रिफ्रेश करायला सांगितलं. त्यांचा आर्ग्युमेंट जे काय आहे आणि ते उद्या सुनावणीसाठी परत येईल. म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा की उद्या घटनात्मक खंडपीठाकडे निर्णय होणं शक्यता पर्याय आहे का आपल्याकडे? तो घटनात्मक खंडपीठाकडे नाही, आज जे थ्री जज बेंच होतं ज्याच्यामध्ये सर्वोच्च सरन्यायाधीश आहेत, सरन्यायाधीश आणि इतर दोन या यांच्यासमोर जी काही सुनावणी झाली त्या याच्यामध्ये समोरच्या प्रतिपक्षाला जे काही मुद्दे होते ते त्यांनी लिखित स्वरूपामध्ये रिफ्रेश करून त्यांनी द्यावेत आणि तशा प्रकारचं त्यांनी मान्य केलं आणि उद्या सकाळी आर्ग्युमेंट सुरू होईल. पण महत्वाचं म्हणजे एक शेवटचा प्रश्न करतो, ज्या पद्धतीने सुनावणी झाली या सुनावणीची दिशा तुमच्या बाजूने आहे का वाटतं का? अर्थात न्यायव्यवस्थेवर आणि सर्वोच्च न्यायालयावर संपूर्णपणे आमचा विश्वास आहे आणि त्याप्रमाणे त्या मांडलेली जी केस आहे त्या ह्याच्याप्रमाणे यामध्ये निर्णय होईल अशी खरोखर चांगली अपेक्षा. अनिल देसाई यांनी असं स्पष्ट म्हटलंय की यामध्ये आमची बाजू अजूनही प्रबळ दिसते. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट नसीबसह प्रशांत रामदास, न्यूज 18, लोकमत. तर आज कोर्टात नेमकं काय झालं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. ठाकरे गटाकडून म्हणण्यात आलं, निवडणूक आयोगाकडून आदेश मिळवून सरकार वैध ठरवण्याचा डाव असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटानं केला. तर बहुमत गमावलेल्या नेत्यासाठी हा कायदा शस्त्र नाही असा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. आमदार आजही उद्धव ठाकरेंना अध्यक्ष मानतात असं ठाकरे गटानं म्हटलं. तर आमच्या पक्षात दोन गट आहेत असं शिंदे गटानं म्हटलं. बंडखोरांनी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं किंवा नवा पक्ष काढावा असा युक्तिवाद ठाकरे गटानं केला.
पक्षात राहून नेतृत्व बदलू शकत नाही का असा सवाल शिंदे गटाकडून उपस्थित करण्यात आला। 10व्या सूचीचं उल्लंघन झाल्यास आमदार अपात्र ठरतात असं ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाला, तर पक्ष सोडला तरच पक्षांतर बंदी कायदा लागू होतो असं शिंदे गटानं म्हटलं। आमदार अपात्र ठरल्यास पुढची सर्व प्रक्रिया बेकायदेशीर ठरते, तर आम्ही अजूनही त्याच पक्षात आहोत असा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला। सोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ ऍडव्होकेट सुधाकर आव्हाड सर आहेत। सर मला सांगा, दोन्ही बाजू आपापल्या पद्धतीने केस पाडला जातो कायद्याचा, काय होऊ शकतो? असं घडण्याचं कारण म्हणजे 1985 साली हा जो पक्षांतर बंदी कायदा किंवा त्या संबंधाने घटनात्मक तरतुदी करण्यात आलेल्या होत्या, त्यामध्ये 2003 साली पुन्हा घटनादुरुस्तीनं बदल करण्यात आलेला आहे। आणि तेव्हापासून जर का त्या कायद्याच्या पोटकलम 4 अन्वये शेड्यूल 10 मधल्या पोटकलम 4 अन्वये जर 2/3 आमदार फुटले असतील आणि जर का त्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला असेल आणि ते दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात विलीन झाले तरच त्यांना स्वतंत्र अस्तित्व राहता येतं, अन्यथा ते अपात्र होत असतात। अशा प्रकारची 2003 अशी ही घटना दुरुस्ती झाल्यापासून आजपर्यंत निर्माण झालेली ही पहिलीच केस आहे। सर, बहुमत गमावलेल्या नेत्याला कायद्याचं संरक्षण मिळतं का? पक्षांतर कायद्याचं संरक्षण मिळतं? मी उदाहरणार्थ उद्धव ठाकरेंनी बहुमत गमावलेले शिव पार्टीमध्ये, तर त्यांना पक्षप्रमुख म्हणून राहता येणार काय? त्यांना संरक्षण मिळतं काय या अंतर्भिक्षण? हे दोन गोष्टी आहेत की हा जो पक्षांतर बंदी कायदा आहे त्यांच्या अंतर्गत ह्या शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आहेत माननीय उद्धव साहेब यांच्याविरुद्ध कोणती कारवाई अपेक्षित नाही ना, तशी कोणाची मागणी पण होती, तशी मागणी नंतर निर्माण झाली की आम्ही जो आमचा प्रतोद आहेत त्या प्रतोदांनी जो आमच्या म्हणजे फुटीर गटाच्या किंवा शिंदे साहेबांच्या गटांनी जो निर्णय दिला आहे त्याप्रमाणे आता हे वागत नाहीत, मग त्यांनाच पक्षानं काढून टाका, हा नवीन त्यांची मागणी जरूर होती। मात्र हे सगळं करत असताना पक्षप्रमुख कोण हे पुन्हा कोण ठरवणार, तर आधी पक्ष कोणचा आहे आणि मग त्याचा पक्षप्रमुख कोण हे पुन्हा निवडणूक आयोगच ठरवणार, हे कोर्टामध्ये ठरवलं जाणार नाही। हाच मुद्दा महत्वाचा आहे। त्यांनी जरी बंडखोरी केली असली आणि पक्षात राहून तरी त्यांना अजून मान्यता नाही पक्ष म्हणून, ती जेव्हा मान्यता मिळेल तेव्हाच ते उद्धव ठाकरेंवर कारवाई करू शकतात।